नमस्कार. अरे ते दोन चपल अतिशय तातडीचा निरोप दिला. सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे सगळं डोंगर पोकडून उंदीर पण सापडलं नाही का तुम्हाला? असं आहे, चुकीचं त्याला टर्न मारू नका. आयोगावर अविश्वास नाही. तुम्ही बातमी तशी कशी लावायचं तो तुमचा हे अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. पण आयोगावर अविश्वास नाही, आयोगाच्या सदस्यावर आहे हा विश्वास, हे सांगतोय मी. आणि आयोग ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जसं सरकार असतं हे असतं. त्यामुळं सदस्य सचिव सुद्धा कायमस्वरूपी ते सरकारी अधिकारी असतात, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. हे एक अ असेल, ब असेल, क असेल, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. कुणाच्या आवडीनिवडीचा विषय, आजचा महत्त्वाचा, सरकार जरी मराठा समाजावर अन्याय करत असेल तरी शिवसंग्राम तो अन्याय उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही. सरकार मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू करत नाही म्हणून मग आम्हाला नाईलाज असतो. आज राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आम्ही निवेदन आणि अर्ज हे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या दृष्टीनं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू करावी असा अर्ज आम्ही देत आहोत. आणि त्याला संपूर्ण मनुष्यबळ पुरवण्याचं काम हे सरकारनं करावं. ते नाही केलं तर सरकारच्या विरोधात, ठाकरे सरकार आणि आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर विधानमंडळामध्ये आम्ही आवाज उठवलं शिवाय राहणार नाही. हे जो कॉपी आले का आले घ्या ना सांगा. थांब सहाय करायचं राहिले, सहाय करायचं नाही विदाऊट सही नको. साहेबांचे पण परत अजून कोणीतरी तुमच्याकडून कुणाकडे तरी जायचं म्हणायचं हे सहायच नाही हे नाही असलं नको. तुमच्या शुक्रवारपर्यंत माननीय मुख्यमंत्री आणि अशोकरावजी चव्हाण यांच्या समवेत अनेक वेळा आमच्या बैठका झाल्या. तीन तीन तास बैठक झाल्या. त्या बैठकामध्ये मराठा समाजाला तुम्ही न्याय कसा देणार आणि आरक्षण कसं देणार या संदर्भामध्ये चर्चा झाल्या. आणि आम्हाला स्पष्ट आश्वासन प्रत्येक वेळेस दिलं गेलं की आम्ही मराठा समाजाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्ही निश्चितपणाने न्याय द्यायचं काम करू. परंतु आत्तापर्यंत या सरकारनं काहीही केलेलं नाही. आरक्षण देण्याच्या संदर्भात कोणतंही पाऊल उचललेलं नाही. आमच्या सर्व बैठकीचे मिनिट्स असताना सुद्धा, प्रत्येक गोष्ट मान्य केलेली असताना सुद्धा, फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी या न्यायाने हे सरकार वागत आलेलं आहे. आणि उलट आरोप मात्र ते केंद्रावर करत राहतात, केंद्र सरकारच्या आता हातात आहे असं सांगून मराठा समाजाची दिशाभूल करायचं काम हे ठाकरे सरकार सातत्यानं करत आहे. मी आपल्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाचा विषय हा 100% पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्र शासनाचा काहीही काडीचाही संबंध नाही. दुसरी गोष्ट, जे इतर सोयी आणि सवलती द्यायचं काम त्यांनी करायला पाहिजे, सारथीच असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, पंजाबराव देशमुख असेल, शैक्षणिक फीसची प्रतिपूर्ती असेल, अशा अनेक विषय, त्याबद्दल हे अवाक्षर काढायला तयार नाही. फक्त थापा मारण्याचा उद्योग सुरू आहे आणि मराठा आरक्षण देण्याच्या बद्दलचं नावही काढायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे, तो आपल्या माध्यमातून सांगावा यासाठी मी आपल्यासमोर बसलो आहे. आज मराठा समाजाला
कोणतंही आरक्षण नाही, फक्त ओपन वर्गांसाठी जे काय ईडब्ल्यूएस असेल त्यामध्ये जे ओपन वर्गाचे समाज आहेत ते सगळ्यांच्या बरोबर मराठा समाज आहे. या व्यतिरिक्त कॅटेगरीमध्ये कुठेही आरक्षण नाही.